बड़े साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे छत्रपती शिवाजीचा बंदोबस्त करायला। दरबारात शांतता पसरली, जो तो आपल्या जागी चूप। छत्रपती शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार, जो तो एकमेकांकडे बघू लागला। एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला, त्याचे नाव होते अफजल खान। तपकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, छत्रपती शिवाजी? कुठला छत्रपती शिवाजी, त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो, आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच। अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा। अशा अफजल खानाने छत्रपती शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला। सारा दरबार खुश झाला। दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता छत्रपती शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो। अफजल खान मोठ्या आयटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला। त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज आणि लढाईचे सामान घेतले। यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुल्काची चांगली माहिती होती। मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला। छत्रपती शिवराय त्यावेळी राजगडावर होते, त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळाली। स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाही। त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, उघड्या मैदानावर आपला काही खानापुढे निभाव लागणार नाही, त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे, असे छत्रपती शिवरायांनी ठरवले। ते राजगडावरून जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले। छत्रपती शिवराय प्रतापगडावर गेले। ही बातमी खानाला कळताच तो चिडला। त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात, भोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंचच उंच डोंगर होते, फौजेला जायला चांगली वाटही नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता, तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट। छत्रपती शिवरायांनी प्रतापगड खाली उतरून यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली। तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला, रयतेचा खूप छळ केला। ह्या ऐकून तरी छत्रपती शिवराय प्रतापगड सोडतील आणि बाहेर येतील असा खानाचा डाव होता। छत्रपती शिवरायांनी खानाचा डाव ओळखला, त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही। तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला। प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने छत्रपती शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देवितो। खान आपल्याशी कपटी डाव खेळतोय हे छत्रपती शिवरायांनी झटकन ओळखले। ते सावधगिरीने वागत होते। त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला। त्यांनी खानाला निरोप पाठवला, खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते। छत्रपती शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला, वा बहुत खुशी, आपली दाढी खुरवाळत तो म्हणाला। त्याला वाटले या अफजल खानापुढे छत्रपती शिवाजीची काय भीषण, हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो, आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे। बस खान छत्रपती शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला। प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, वेळ ठरली। भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले। महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली। भेटीसाठी छानदार असा छामियाना उभारला। छत्रपती शिवराय फार सावधगिरीने वागत होते। त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या, जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या, कडेकोट बंदोबस्त केला। खान कपटी आहे, छत्रपती शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले, पण छत्रपती शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले। भेटीचा दिवस उजाडला,
सकाळी छत्रपती शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरवार चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते आणि अंगरखा घातला, डोक्यात जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली, त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला, सोबत पट्टा घेतला. छत्रपती शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. छत्रपती शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरे वाईट झालेच तर तुम्ही धीर सोडू नका. मा साहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा, आम्ही निघालो. छत्रपती शिवराय निघाले, बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, सिद्धी इब्राहिम यांच्यासह 10 अंगरक्षक होते. खान छत्रपती शिवरायांच्या आधीच शामेण्यात येऊन बसला होता, मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी पंडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. छत्रपती शिवराय शामेण्याच्या दरवाजाजवळ आले. पंडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाही? वकील म्हणाला, ते बंडा सय्यदला भीतात, त्याला तेवढा दूर करा. बंडा सय्यद दूर झाला. छत्रपती शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे छत्रपती शिवराय खुजे वाटत होते. छत्रपती शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसखन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने छत्रपती शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण छत्रपती शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खनाखनी ऐकून बंडा सय्यद शामेण्यात घुसला. तो छत्रपती शिवरायांवर वार करणार एवढ्या जिवाजी महाला धावून आला. बंडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले. म्हणून म्हणतात, होता जिवा म्हणून वाचला शिवा. विजयी छत्रपती शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. छत्रपती शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. तोफ होता झाडीत लपून राहिले छत्रपती शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला आणि विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार छत्रपती शिवरायांनी हा म्हणता धुळीस मिळवला. छत्रपती शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून घुमू लागले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.